केंद्र आणि राज्य सरकारच्या सुलतानी आणि आसमानी संकटांमुळे राज्य आणि देशामधला शेतकरी सातत्यानं कर्जबाजारी होतोय आणि त्यामुळे तो आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सापडल्यानं कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इंडियाच्या सरकारनं भारतीय शेतकऱ्यांवरती हमीभावामध्ये लुटीच्या कुरघोड्या आणि षडयंत्र करत बाजार आणि सहकारी साखर कारखाने, खाजगी संस्था ताब्यात घेत शेतमालाचे भाव पाडण्याचं षडयंत्र सरकारमधील सत्ताधारी आणि विरोधीत करत आहेत. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत असा स्पष्ट आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराजे पवार यांनी श्रमिक पत्रकार भवन पुणे इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला. सरकारच्या शेतमाल निर्यात बंदी विरोधामध्ये सर्व संघटनांच्या वतीनं शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करून शेतकरी संघर्ष समितीनं सरकारची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये नाना बच्छाव, दीपक बापू पगार तसेच भानुदास शिंदे, धनंजय काकडे, सरफराज शेख, सूर्यकांत काळभोर ॲडव्होकेट, कैलास खंडवाहाले, प्रवीण जेठेवाड, सुभाष कारंडे, अनिल भांडवलकर तसेच रवीरणा पवार, विश्वास जगताप तसेच शेतकरी समन्वय समितीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. मी आजच्या या संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना, संघर्ष समितीच्या सर्व जिल्हा समन्वयकांना आवाहन करतो की 8 जानेवारी पासून महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेतमाल विकला जाणार नाही. केंद्र सरकारच्या निर्यात बंदी विरोधामध्ये शेतकऱ्यांची बाजार बंदी हा संघर्ष हा शेतकरी आणि सरकारमध्ये असणार आहे. सर्वात महत्वाचं आंदोलन या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भारताच्या स्थापनेनंतर कधीही रास्त आणि किफायतशीर मूल्य मिळालेलं नाही. जे जे सरकार आले त्या सर्व सरकारांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक C250 मध्ये दीडपट नफा देऊ, स्वामीनाथन समिती आणि डॉक्टर रंगराजन समितीने जे अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला दिले, आज 20 वर्ष झालं या अहवालाची अंमलबजावणी होत नाही का? कालच्या अधिवेशनामध्ये 0 मिनिटांमध्ये आमदार खासदारांच्या पगारात वाढ होते, एका रात्रीमध्ये राज्यातलं सरकार बदलतं, एका रात्रीमध्ये राज्यातला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदलतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निर्णय घेण्यासाठी या सरकारला वेळ नाही का? केंद्र सरकारमध्ये चुकीच्या पद्धतीनं बंडाळी करणाऱ्या गोंधळी खासदारांना केंद्र सरकारचे राज्याचे केंद्र सरकारचे अध्यक्ष हे निलंबित करतात आणि हे सर्वजण सांगतात की शेतकऱ्यावरती अन्याय झाला. शेतकऱ्यांच्या अन्यायासाठी तुम्ही जिथं भांडत होता का याचा पुरावा आहे का? सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी राज्य सरकार करत नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात होत आहेत. आज दिवसाला शेतकऱ्यांच्या अर्ध्या तासाला एक आत्महत्या होती आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्य आणि केंद्र सरकारचं धोरण आहे. या चुकीच्या धोरणाच्या विरोधात राज्य शेतकरी संघर्ष समितीने 8 जानेवारीपासून महाराष्ट्रात संपूर्ण शेतमाल बंदी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या पाठीमागे राज्यातले सर्व शेतकरी संघटना असतील त्या सर्वांनी या संघर्ष समितीच्या बॅनरखाली आपल्या पक्षाचे आणि पार्टीचे जोडे बाजूला ठेवून राज्यातल्या शेतकऱ्याला सुखाने आणि सन्मानाने जगवायचं, यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावं हे जाहीर आवाहन आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहे. जय किसान. किती दिवस बंदी असेल हे कसं? हे या बंदीला 8 जानेवारीपासून सुरुवात झाल्याच्या नंतर हा बेमुदत असेल, जोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला प्रत्येक शेतमालाला बेस रेट, जसा साखरेला 31 रुपयाचा बेस रेट आहे याच्या खाली तुम्हाला विकता येणार नाही, तसा कोथिंबीर असेल, पालक असेल, चुका असेल किंवा कांदा असेल, कांद्याला 24 रुपये 10 पैशाच्या खाली तुम्हाला विकता येणार नाही. हे आदेश आहेत, या आदेशाचं सरकारने पालन करावं. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास पुणे.